बघा हे आपण ठेवलं ना आता, हे पनीर ठेवलं. ओके, आता मसाले वगैरे सगळं टाकले याच्यामध्ये आणि याला अगदी टच ठेवायचं ना. हे वरती हीटर आहे ना, हे जवळ पाहिजे ते. ओके, आणि हे स्टँडमध्ये आपण डब्बा लावलेलं, हे आता लावून मी याला फक्त 16 मिनिट देणार. बघा मॅम, आता मोड चेंज होऊन राहिला. आता हे ग्रिल पण आहे याच्यामध्ये, कन्व्हेक्शन पण आहे. ओके, मला ग्रिल हवे फक्त. हे मायक्रो आहे, ग्रिल प्लस कन्व्हेक्शन आहे. ओके, ग्रिल प्लस कन्व्हेक्शन. मी फर्स्ट टाइम यूज केला तर ग्रिल यूज होईल, सेकंड टाइम प्रेस केला तर कन्व्हेक्शन होईल. ते तुम्ही लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे ते. पहिला यूज केला कन्व्हेक्शन आला. ओके, परत यूज केला कन्व्हेक्शन आला, परत कन्व्हेक्शन. हे आता ग्रिल आला. ओके, ग्रिलमध्ये रोस्टिंग होईल ते. मी याला फक्त 12 मिनटं देणार. स्टार्ट. हे 12 मिनटाला होऊन जाईल. 12 मिनटामध्ये मी याला आता परत उघडून बघणार आहे. ते का बरं, मला ब्राऊन, रेड, ब्लॅक कुठला फ्लेवर पाहिजे, कलर न टाकता. वरतून ते क्रिस्पी होईल, मधून स्मूथ होईल आणि खालून ते तळून जाईल. जे ऑइल टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. आता ग्रिलला हे हीटर ऑन झाला बघा. आता बघा तुम्ही, दिसला रेड झाला. ते रेड व्हायला पाहिजे. इथून हीटर आहे, ते आता जवळ ठेवला ना आपण, ते अगदी तडतड होईल छान होईल.